पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागेल त्याला घर देण्याची घोषणा केली खरी, मात्र ग्रामीण भागामध्ये केंद्राच्या या धोरणालाच सपशेल हरताळ फासण्याचे प्रकार घडतायत. नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील आंबी जळगावामध्ये प्रस्ताव दाखल करूनही बेघर लोकांना घरं मिळाली नाहीयेत. तर या प्रकरणी ग्रामस्थांनी वारंवार अर्ज आणि विनंत्या केल्यात, मात्र स्थानिक राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे नरेंद्र मोदी यांच्या मेरे देश में मेरा अपना घर योजनेचे 3-13 वाजवले जात आहेत. नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील आंबी जळगावमध्ये 118 कुटुंब उघड्यावर आहेत. काय अडचण आता? काय अडचणीला काय आता? 2 वर्ष जातो ह्या फोटो घालतोय घरासाठी, म्हणजे काय कोणी दक्षणच घ्याय नाही. आता नगरपर्यंत जाऊन आलोय आम्ही, नगरला जातोय, कर्जतला जातोय, तालुक्यात जातोय, हिंडतोय, इथं बी म्हणतोय सरपंचांना ह्यांना, पण ते काय कोणी ही व्हाय नाही. हा सगळी काय जे लागते तेवढं दिलंय त्यांना, कागदपत्रे बरंच गोळा केलं, काय ते देऊ देऊच म्हणते ते. 2 वर्ष झाले, पावसाळा चालू झाला म्हणजे आता घरच बसाय नाही काय, डबल ताटपत्रे आणून दोरीन बांधून पॅक चाललंय, पावसाळ्यात बाधा बाधा गेलं ते काय करावं, इलाजच चालणार नाही. काय आम्हाला तरी काय सांगताय, आम्ही घालतोय हेलपट घालतोय, हेलपटच घालतोय आम्ही, ये मुलं येतोय जागा हेलपट घालतो, कर्ज चालू घ्या नगर जिल्ह्यात पुन्हा या आंबी जळगाव बी आले कोणी येतोय आम्ही जातोय, मग कुणी दक्षिणा जर घ्यायचं काय करावं, दक्षिणा घेतलं पाहिजे ना कोणतरी, पैसे बी खर्च होते बरं का, नगरला जायचं कुठं यायचं म्हणजे फुकट येते का, दापात रुपये घ्यावं लागतं, द्यावं लागतं की मग उसणं पासणं करायचं मग जायचं आणि यायचं. तर बरीच वर्ष झाले आमच्या घराची अवस्था आता शूटमध्ये तुम्ही पाहतालच, तर ती पाहिल्यानंतर म्हणजे घरकुलाचं जे नियोजन आपण म्हणतो की सरकारकडून आपल्याला मिळतं की सर्वसामान्य ज्यांना कोणाला जमिनी नाहीत अशासाठी किंवा ज्यांना कोणी आधार नाही अशा लोकांना घरकुल मिळतं आपण म्हणतो, पण ते काही आजपर्यंत म्हणजे आमच्या गावामध्ये आतापर्यंत मी प्रॉपर कोणाचं नाव घेत नाही, पण आत्तापर्यंत जे कोणी सरपंच होईल काय होईल प्रत्येक वेळेस येतात, पाहणी करून जातात, काही तरी येत पण नाहीत, फक्त येतात जातात, जेणेकरून फक्त नाही का की सगळ्यांना सांगतात की नाही का तुम्हाला ह्यावेळेस घरकुल देऊ, पण असे काही काही लोक आहेत आजपर्यंत आपल्या गावामध्ये की त्यांना जमिनी असून सुद्धा घरकुले मिळतात, पण सर्वसामान्यांना ज्यांना आज खरी गरज आहे त्यांना काही अजून घरकुल मिळालेलं नाही. मोदी सरकार म्हणतो आपण त्याच्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी नाही का प्रत्येकाला घरकुल आहे असं पण नोंद केलेली, ती पण आपल्याला काही अजून दिसून आलेलं नाही. दरवेळेस प्रत्येक वेळेस असंच होतं, जेणेकरून इलेक्शनच्या वेळेस लोक आवर्जून येतात की नाही का बाबा मत द्या आमच्यासाठी, तुमच्यासाठी हे करू ते करू, प्रत्येक जण बोलून जातो, पण त्याची काय अंमलबजावणी होते किंवा नाही होत ते त्यांनाच माहिती, किंवा शासनाकडून जी काय आपल्याला आपण म्हणतो की शासनाकडून आले जे काही घरकुल म्हणा काही मंजूर होते तिकडून, पण इथपर्यंत येतात की नाही येतात की मध्येच गायब होतात, काय करतात हे अजून पण आम्हाला पण समजत नाही. मागच्या 6-7 वर्षापूर्वी आम्हाला एक इंदिरा आवास म्हणून एक योजना आम्हाला बसवलं होतं, पण जर सर्वसामान्य माणसाची त्यांचं मत कसं की नाही का तुम्ही एक टप्पा पूर्ण करा, फाउंडेशन करा आणि तिथून पुढं मग तुम्हाला एक पहिल्या टप्प्याचं आम्ही बांधकाम करून म्हणजे नाही का तेवढी मुद्दत म्हणजे मुद्दल तुम्हाला देतो तिथून पुढं म्हणजे असं टप्प्यावर जे पैसे वाटतात, जर फाउंडेशनपर्यंत जर माणूस बांधकाम करू शकत असेल मग तिथून पुढचं करायला अवघड काय, मग तेवढी जर रक्कम आमच्याकडे जर नसेल तर मग शासन फक्त नाही का आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही, मग शासनाकडे आम्ही अशीच मागणी थोडीच करतो ना की घरकुल द्या किंवा काय, ते तर शासनाकडून आम्हाला मिळणारच आहे ना, तर ते आम्हाला मिळत नाही. यांना स्वतःची राहती घरं नाहीयेत, जी आहेत त्याची परिस्थिती खूपच दयनीय बनली आहे. केंद्र सरकारच्या गरिबांना घरकुल देणाऱ्या अनेक योजना आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं अपना घर ही योजना जाहीर केली, मागेल त्याला घर किंवा सरकारी 6 लाखांचं अनुदान देऊ केलं, मात्र ग्रामीण भागामध्ये या योजनेलाच हरताळ फासला जातोय. या गावातील 118 परिवारांच्या घरकुलांचे प्रस्ताव तयार आहेत, मात्र या प्रस्तावावर ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिकारी पदाधिकाऱ्यांना विचार करण्यास वेळ नाहीये. ग्रामस्थांनी घरकुल मिळावं यासाठी ग्रामपंचायतकडे परिपूर्ण प्रस्तावही दाखल केलेत. आम्ही पाठपुरावा केला पण त्यांनी आम्हाला अजून काही दिले नाही, नुसतं देतो देतो करत्यात, हेलपटा घालायला होत्या, आज या उद्या या समजा पुरवठा केलेली आहे तरी त्यांनी आम्हाला दिलेलं नाही. काय काय कागदाची पूर्तता केली, डॉक्युमेंट काय काय दिले त्यांना? समजा डॉक्युमेंट दिलेले आहेत पर मंत्रालयातनं आणून दिलेले आहेत, मंत्रालयातला आपल्याला टपाला आलेला आहे. टपालामध्ये आलेलं आहे डगटर, तुमचं नाव आलंय म्हणून यादीत, डगटरची यादी कवा लागायची, कवा आमचा नंबर यायचा. आम्हाला बसता सुद्धा येत नाही, पाऊस पाणी आल्यावर गळतं, बसायची सोय नाही, जेवायची सोय नाही,
वारं कावर सुटलं तर वाऱ्याने कागद जातो. असते आमची परिस्थिती, तरी आमच्या परिस्थितीकडे बघून हे आम्हाला ती आम्हाला मोजीत नाही. तर नुसतं देव देव करतात, या आता जा मग, या आता जा मग, अशी परिस्थिती आमची. आम्हाला घरकुल मिळावा, काय मजुरी करतोय आम्ही, आम्ही अपेक्षा बाबा घरकुल द्यावा गरीबाला, गोरगरीबाला. पुरतो बघा काहीच लागलं नाही आम्हाला, कागदपत्र मिळलंच नाही. पावसाळा आला तर कसं झोपायचं, कुठं राहायचं, कसं जेवायचं, कसं शासनासाठी मग कागदपत्र भरून दिलं, अजून नाहीच मिळलं ना काहीच नाही. आता 2 वर्ष होता शासन, आज यायचे आज मध्ये यायचे, आज यायचे मध्ये यायचे, अधिकारी काय म्हणत शासनातून वर वर गेलं नाही गेलो. ग्रामसेवक, पंचायत समितीमधील अधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालयामधील अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा हेलपाटे मारून देखील त्यांना घरकुल मिळालं नाहीये. या ठिकाणचे ग्रामस्थ अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असून छतासाठी वापरण्यात आलेल्या गवतांच्या पिण्याच्या चंद्रमौळी झोपड्यात ते राहत आहेत. पत्राच्या शेडवर किंवा पान कापडावर अगणित ठिगळं या ग्रामस्थांचे संसार उघड्यावर आणतायत. तर या प्रकरणी ग्रामस्थांनी वारंवार अर्ज विनंत्या केला, मात्र कोणीच त्यांना दाद दिली नाहीये. आता हे ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. आम्ही शेती करतो, आमचं 1 वर्ष झालं, आम्ही ते घरकुलाचं सगळे कागदपत्र दिलेत, पण आम्हाला काही घरकुल देत नाहीत. आमचं घर गळतं, आम्हाला उभारा जागा नाही. पावसात 4 जण आहेत आम्ही, आम्ही 2 मुलं आहेत आमचे, पण हे घरकुल आमचं झालंच पाहिजे मंजूर. नुसतं देतो म्हणतात, दुसरं काय नाहीत मिळत. आमचा मालक मालक काम करतात गवंड्याच्या हाताखाली, आमचे लेट आणत नाही, आमचं हातावरचं पोट आहे. आम्ही काम करून खातो, मग घराला पैसे नाही तर मग घर बांधायचं का काय करायचं. आमचे लय गरिबी परिस्थिती आहे, आमचे लय गरिबी परिस्थिती आहे. आम्हाला करण तवा खायचं आहे, आम्हाला करण तवा खायचं. आमचा मालक लय गरीब, आम्ही लय गरीब आहेत. आम्हाला पैसा नाही काय नाही, आम्हाला कुठनं काय येत नाही काय नाही. आम्ही रोज मजुरी करून खातो, रोज मजुरी करून खातो. आम्हाला तो खायला काय नाही, आता खाल्लं तर घरी बच्चन नाही. आम्ही रोज कामाला जातो, कामाला जातो. आम्ही कामाचा पैसे तरी किती करणार. आम्ही आमचा मालक गरीब आहे. आमची परिस्थिती बघा, आमच्या घरात रोज पाणी शिरतं. पाऊस आला की आमच्या घरात पाणी येतं, आम्ही पाणी उपशीत बसतो. आम्हाला काय घर देत नाहीत, आम्हाला नुसती नादवी लावतात. आम्हाला सरपंच म्हणतात आला 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 आला, ही नुसती आम्हाला नादी लावतात. मग आमच्या गावचा सरपंच आहे, पण आम्हाला काय कोणी काय देत नाही. आम्हाला गरीबाचे आम्हाला गरीबाला कोणी ओळखीत नाही. येत्या 1 महिन्यामध्ये ग्रामपंचायतीनं ही घरकुल मंजूर केली नाही तर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिलाय. दीपक कासवासी, न्यूज मराठी, कर्जत.